महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची राजकीय कटुता का निर्माण झाली याला जबाबदार भारतीय जनता पक्ष. ती विरोधकांनी तरी याचा निषेध करणं गरजेचं आहे. मी निषेध करतो. चंद्रकांतदादा पाटील हे महाराष्ट्राचे सन्माननीय मंत्री आहेत, पण गेल्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची राजकीय कटुता का निर्माण झाली याला जबाबदार भारतीय जनता पक्ष. ही कटुता, ही विष निर्माण होण्यामागे भारतीय जनता पक्षाचं राजकारण, त्यांच्या भूमिका. आणि महाराष्ट्रात कटुता निर्माण झाली आहे मी म्हणत नाही, तर श्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की या राज्याच्या राजकारणामध्ये कटुता निर्माण झाली. तेव्हा मी म्हणालो कटुता दूर व्हायला पाहिजे. मग का दूर करत नाही? तुमच्याच कॅबिनेट मंत्र्यावर शाई फेकली. का शाई फेकली? गेल्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉक्टर आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये जी वक्तव्य सरकार पक्षाकडनं केली जात आहेत, त्या संदर्भात कोणत्याही ठोस भूमिका सरकारकडनं घेतली जात नाही, माफी मागितली जात. पण मी एक मान्य करतो की चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. ठीक आहे, ते घडायला नको होतं, ते घडलेलं आहे. यातून आता सगळ्यांनी, विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, यांनी एक शहाणपणा घेतला पाहिजे आणि कटुता संपवण्यासंदर्भात पुढे पावलं टाकलं. महाविकास आघाडीने लोकशाही संपवली असं सुधीर मुनगंटी